गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुक्यांना तसेच छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या बाग नदीवरील पुलाला खिंडार पडला असल्यानं कधीही हा पूल कोसळू शकतो, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। तसेच या पुलावरून जड वाहनास जाणं बंदी असली तरी देखील मोठ्या प्रमाणात जड वाहनं या पुलावरून ये जा करतायत, तरी लोकांना या पुलावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, त्यामुळे नवीन पूल तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिक या ठिकाणी करतात। आमगाव तालुक्यातील सालेगसा मार्गावरील बाग नदीवरील पुलाला अक्षरशः भेगा पडल्यानं हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे या पुलावरून वाहतूक करीत असताना वाहन चालकांनो सावधान असं म्हणण्याची वेळ आता आली आहे, पण संबंधित विभागानं याची दखल घेतली नसून पुलाची दुरुस्तीसुद्धा या ठिकाणी केली नाही आहे, त्यामुळे या पुलाचा धोका कायम आहे। आमगाव सालेकसा मार्गावरील बाग नदीवरील पुलाची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येते। दोन तालुक्यांना जोडणारा तसेच छत्तीसगड राज्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल आहे। या पुलावरून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक होत असते। मागील काही दिवसांपासून या पुलाच्या मध्यभागी मोठं खिंडार पडलेलं आहे, त्यामुळे पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून सळाख देखील बाहेर पडल्या आहेत, त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। पुलासाठी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनं देखील फसतात, त्यामुळे अपघाताची शक्यता सुद्धा बळावली आहे, पण याची अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही आहे, त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणं दिवसेंदिवस धोकादायक होत चाललंय। वाघ नदीवरील पूल सन 1975 बांधकाम करण्यात आलेलं आहे। या पुलावरून सालेकसा, दरेकसा, छत्तीसगड राज्याला जोडलं जातं। सन 1974 पूर्वी या नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना नावेनं नदीतून प्रवास करावा लागत होता। पुलाचं बांधकाम झाल्यानं नागरिकांची सोय झाली, मात्र पुलाला आता तडे गेले असून पूल केव्हाही कोसळू शकतो, त्यामुळे प्रशासनानं त्वरित लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी आणि नवीन पूल तयार करावा अशी मागणी करण्यात येते। आता इथं फुसकट गाड्या वगैरे चालतात, मोटरी आणि फोर व्हीलर, टू व्हीलर आणि मोठे वाहन पण कसा इथं जीर्ण झालेलं आहे हा पूल आणि क्षतिग्रस्त पण तक्रार केलेलं आहे, पण तरी पण इथं कारवाई वगैरे काही झालेली नाही आणि इथं केव्हाही हादसा काही होऊ शकते, मोठा अपघात होऊ शकते, पण कसं तरी लक्ष काही देत नाही। आणि बघा आता तिथं गाडी चाललेली आहे मागे, तरी पण इथं हा पूल हालत आहे। देखो ये जो पूल है जो सरकार के 245 क्रमांक में आता है, ये पूल टूट जाने से रायपुर नागपुर का जो आवागमन साधन है पूरा ही लड़खड़ा जाएगा, और इस पुल के टूटने से जो मानहानि या जीवन का जो जोखिम होगा, हत्या होगा या प्राण जाएगा, तो वो सरकार सिर्फ पैसे दे सकती है, किसी का प्राण नहीं दे सकता। इसलिए जल्दी से जल्दी केंद्र सरकार से मेरा एक रिक्वेस्ट है, विनंती है कि इस पुलिया को जल्दी से जल्दी ध्यान देकर अच्छे से अच्छा निर्माण किया जाना चाहिए। हा पूल काफी पुराना झालेला आहे, याचे ठोस बेरिंग आहे, ते सर्व काही झीज झालेले आहे, पूर्ण या कामात आपल्या तांत्रिक दृष्ट्या हा पूल जाण्यायेण्याला एक धोकादायक आहे, तरी पण हा पूल जल्दी जल्दी बनला पाहिजे आणि हा पूलचा जड वाहतूक बंद झाल्या पाहिजे। आताही जात आहे जडवान, जात आहे जडवान रोखण्यासाठी कोणी नाहीत ना, येते प्रोटेक्शन सुरक्षेसाठी कोणीच नाही आहे, कधी होऊ शकते अपघात, येते अपघातासाठी काही नाही आहे, हा धोकादायक आहे, जाण्या नाही करता आम पब्लिकसाठी धोकादायक आहे। तरी पण काय लोक आपला मुठी जीव धरून जाण्याने करतातच, कारण जाण्यासाठी दुसरं साधन नाही आहे। इथे जलदीत जल्दी हा पूल बनला पाहिजे, शासनाने लक्ष दिल्या पाहिजे या पुलावर, कारण जाण्याण्याच्या आपल्या मध्य प्रदेश छत्तीसगड जोडण्यासाठी एकच मार्ग आहे, हा दुसरा मार्ग नाही आहे छत्तीसगडसाठी जोडण्यासाठी। सर धोका देखिए, यहां से रोज का हजारों वाहन आना जाना होता है, मैं यहां का स्थानीय नागरिक हूं, तो ये बहुत पुरानी पुल है, तो ये ऐसा मतलब ये टोल, ये एक तो एक है गोंदिया जिले के अंदर सालेकसा को जोड़ने वाला है, तालुका को जोड़ने वाला ये मार्ग है और पुरानी पुल है, तो जो टोल के चक्कर में बड़े बड़े वाहन यहाँ, जबकि प्रतिबंध है फिर भी बड़े बड़े वाहन यहाँ से जाते हैं टोल बचाने के चक्कर में, जिस चक्कर में क्या है कि कभी भी ये पुल ने बहुत बड़ा हादसा हो सकता है। तो मुझे शासन से यही विनंती है कि कभी भी धोखा हो सकता है, बता नहीं सकते, तो ऐसे समय में एक रिक्वेस्ट है कि ये होना चाहिए जल्द से जल्द, नहीं तो बहुत बड़ी अनहोनी हो जाएगी यहाँ पर। एक तो पूरा जीर्ण हो गया रोड, कभी भी संभावना, देखिए सर कैसा हिलता है अभी, ये बस जा रहा है देखो कैसा हिल रहा है, महाराष्ट्र मतलब ये देखिए डर लग रहा है। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.